रयत क्रांती संघटनेच्या वतीने सांगलीत केंद्राच्या कृषी विधेयकांना दुधाचा अभिषेक घालण्यात आला. शेतकऱ्यांची अडते मार्केट कमिटीच्या जोखडातून मुक्तता व्हावी, त्यांना स्वातंत्र्य मिळावं यासाठीच केंद्र सरकारनं कृषी विधेयकं मंजूर केलीत. परंतु राजकीय स्वार्थापोटी काही पक्षांकडून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय. यातूनच विधेयकाला लागलेली दृष्ट आणि वाईट भावना दूर व्हाव्यात यासाठी आज 14 डिसेंबर रोजी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं सांगलीतील आंबेडकर पुतळ्यासमोर केंद्राच्या कृषी विधेयकांना दुधाचा अभिषेक घालण्यात आलाय. यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष सागर खोत, सांगली जिल्हाध्यक्ष विनायक जाधव आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज या ठिकाणी आम्ही सांगली नगरीमध्ये रयत क्रांती संघटनेच्या वतीने आदरणीय माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी जे 3 शेतकऱ्यांसाठी कृषी विधेयक मंजूर केले त्या विधेयकांचं आज आम्ही या ठिकाणी जंगी स्वरूपात स्वागत केलं आणि त्या विधेयकाला आम्ही समर्थन केलं आहे. आणि जे त्या विधेयकाला विरोध करत आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आज आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की हे बाबांनो विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं सदाभाऊ शरद जोशी साहेबांच्या नेतृत्वाखाली चळवळीच्या माध्यमातून गेली 20 ते 25 वर्ष महाराष्ट्रात काम करत आहेत. शेतकरी संघटनेचा असेल किंवा आज आमच्या रयतचा असेल, पहिल्यापासून हाच मुद्दा होता की शेतकऱ्याला खुली बाजारपेठ झाली पाहिजे, त्याला त्याचा माल विकण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ह्या कायद्यानं त्याला त्याचा शेतमाल मार्केट कमिटी सोडून इतरत्रही विकण्याचं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं मोदीजींच्या माध्यमातून मिळालं आहे. आणि म्हणून एक अतिशय चांगला निर्णय झाल्यामुळं त्या खऱ्या अर्थानं विधेयकाचं स्वागत करणं शेतकऱ्यांचं कर्तव्य. आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्ताने आम्ही एकत्रित होऊन खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला संधी देऊ इच्छितो की एक चांगला निर्णय मोदीजींनी घेतला आणि नरेंद्र मोदीजींचे आम्ही या ठिकाणी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, कौतुक करतो. धन्यवाद. आज आम्ही या ठिकाणी भाऊंच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं दुधाचा अभिषेक बळीराजाला घातला आणि अमृताचा अभिषेक घालून ह्या विधेयकाचं आम्ही स्वागत केलं. आणि खरंच तुम्ही तिन्ही विधेयकाचा विचार केला तर तिन्ही विधेयक शेतकऱ्याच्या हिताचे. गेली 30 ते 35 वर्ष शरद जोशी साहेबांच्या माध्यमातून सगळ्या शेतकरी संघटनेची जी लढाई होती ती लढाई कुठेतरी खऱ्या अर्थानं मोदीजींनी आज संपवले. आणि म्हणून हे विधेयकाचं आम्ही या ठिकाणी आज बळीराजाला दुधाचा अभिषेक घालून त्याचं सांगलीच्या नगरीमध्ये आमच्या रयत क्रांती संघटनेकडून त्याचं स्वागत केलं. बघितला तर काही लोकांना शेतकऱ्यांची दिशाभूल करायचं आहे, शेतकऱ्यांना फसवायचं आहे, त्यांना खऱ्या अर्थानं विधेयक काय आहे हे समजलं नाही का, आम्हाला कळत नाही, पण समजून सुद्धा ते न समजल्यासारखे वागत आहेत हे सुद्धा आम्हाला समजत नाही आहे. कारण जर विधेयकाचा विचार केला तर पहिलं विधेयक असं आहे की शेतकरी त्याचा माल बाजार समिती सोडून इतरत्र सुद्धा विकू शकतो. जर त्याला वाटलं की मला माझा माल बाहेर विकायचा आहे, मला परवडेल, तर खऱ्या अर्थानं आपण का अडवावं, कशाला विरोध करावा. त्याला वाटलं माझा माल बाजार समितीत नेऊन विकायचा आहे तर त्याने बाजार समितीत विकावा. पण त्याला जर वाटत असेल की या खुल्या जगामध्ये, खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये, खुल्या जागतिकीकरणामध्ये मला माझा माल बाजारपेठ मार्केट कमिटी सोडून सुद्धा इतरत्र विकायचा आहे, तर ह्या कायद्याने त्याला तो अधिकार मिळवून दिला आहे. आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने या कायद्याचं स्वागत